सध्या माध्यमांमध्ये एक नाव चांगलं चर्चेत आहे, ते म्हणजे समीर वानखेडे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कर्डेलिया क्रूज ड्रग्स पार्टीवर छापा टाकल्यानंतर आर्यन खानला वाचवण्यासाठी समीर वानखेडेंनी सुपरस्टार शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर. आर्यन खानला अटक करणारे NCB चे अधिकारी समीर वानखेडे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. मात्र आता NCB च्या मुंबई विभागाचे माजी संचालक वानखेडे आणि इतर तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. आर्यन खान प्रकरणाशी संबंधित हा भ्रष्टाचाराचा गुन्हा आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे आणि इतर अधिकाऱ्यांची NCB ने विभागांतर्गत चौकशी सुरू केली. पण हे समीर वानखेडे नेमके आहेत कोण, त्यांची आतापर्यंतची प्रशासकीय कारकीर्द कशी राहिली आहे, बॉलिवूड कलाकारांना कडक कारवाईनं हादरून सोडणाऱ्या ते खंडणी वसूल करण्यापर्यंत होत असलेल्या आरोपांमुळे ते नेहमी चर्चेत का असतात, तेच या व्हिडिओत पाहू. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय टेवडी मराठी प्रस्तुत टेवडी विशेष. समीर वानखेडे 2008 बॅचचे भारतीय महसूल सेवेतील IRS अधिकारी. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये होते. त्यानंतर UPSC परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले आणि त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. August 2020 समीर वानखेडेंनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कारभार हाती घेतला आणि इथंच वानखेडे हे नाव चर्चेत आलं. NCB ने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर समीर वानखेडेंनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरची NCB ने कसून चौकशी केली. तर प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्स सेवन प्रकरणी अटक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचीही NCB ने चौकशी केली. तर TV सिरियलची अभिनेत्री प्रतिका चौहानवर कारवाई करण्यात आली. ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयालाही अटक केली. त्यामुळे पुऱ्या बॉलिवूड विश्वात समीर वानखेडे या अधिकाऱ्याचा दबदबा राहिला. या धडक कारवाया सुरू झाल्यानं समीर वानखेडेंवर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूडला टार्गेट केल्याचा आरोप झाला. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी त्यांच्यावर खंडणीचाही आरोप करण्यात आलाय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात कार्यरत असतानाही त्यांच्यावर बॉलिवूडला टार्गेट करण्याचा आरोप झाला. वानखेडेंची प्रशासकीय कारकिर्दीतील किस्सेही डेंजर आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शाहरुख खानला 2011 समीर वानखेडेंच्या टीमनं मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. शाहरुख लंडनवरून भारतात परतत होता. परदेशातून आणलेल्या वस्तूंवर कर भरल्यानंतर शाहरुखला सोडण्यात आलं. त्यानंतर मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांना कर चुकवल्याप्रकरणी समीर वानखेडेंनी दंड ठोठावला होता. इतकंच काय तर 2011 क्रिकेट वर्ल्ड कपची ट्रॉफी मुंबई एअरपोर्टवर आली होती. ही ट्रॉफी सोन्याची होती. कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ही ट्रॉफी सोडण्यात आली. समीर वानखेडेंवर आरोप खूप करण्यात आले. या आरोपात तथ्य असेलही, पण त्यांच्या कारवाईमुळे कायद्याला न जुमानणारे बॉलिवूड कलाकार कायदा पाळू लागले असं आता जाणकार सांगतात. समीर वानखेडेंच्या कारवायानंतर बॉलिवूड कलाकार टॅक्स देत आहेत अशी चर्चा होऊ लागली. आता ते लोक वानखेडेंच्या दबदब्यामुळे कर देऊ लागले की कारवाईनंतर होणाऱ्या बदनामीला भिवून कर देऊ लागले हे सांगणं मात्र कठीण आहे. समीर वानखेडेंची प्रतिमा एक चांगला अधिकारी म्हणून होती, पण जेव्हा प्रसिद्धीची नशा चढते तेव्हा अडचणी सुरू होतात. असंच काहीसं सध्या समीर वानखेडेंच्या बाबतीत घडतं आहे. समीर वानखेडे हिंदू का मुस्लिम यावरूनही बराचसा वाद झाला. सध्या जेलमध्ये असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला होता. त्यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर उत्तर देताना, हिंदू आहे, माझे वडीलही हिंदू आहेत, माझी आई मुस्लिम होती, पण आई वडिलांनी दोघांनी धर्म बदललेला नाही आहे, मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातून येतो, असं म्हणून समीर वानखेडेंनी या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला होता. समीर वानखेडेंचं लग्नही आंतरधर्मीय लग्नविशेष विवाह कायद्यानुसार रजिस्टर करण्यात आलं. 2006 समीर वानखेडेंचं लग्न डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबत झालं होतं, पण 10 वर्षानंतर त्यांनी 2016 घटस्फोट घेतला आणि 2017 समीर वानखेडेंनी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्यासोबत लग्न केलं. मात्र आता या गंभीर आरोपानंतर वानखेडेंच्या मागं
चौकशीचा ससेमिरा लागलाय. यावर बोलताना वानखेडे म्हणाले की मला देशभक्त असल्याची शिक्षा दिली जाते. सीबीआयच्या 18 अधिकाऱ्यांनी माझ्या घरावर छापा टाकलाय. आपली पत्नी क्रांती रेडकर हिचाही फोन ताब्यात घेतल्याचं त्यांनी या सगळ्या घटनाक्रमावर बोलताना सांगितलं. त्यामुळं समीर वानखेडे यांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.